आता आम्ही चाललो नवीन पुसतगड वार्ड क्रमांक 14 आणि 15 रस्ते पा 12 कोटीचे रस्ते पाहून घ्या 12 कोटीचे रस्ते पुसत तालुक्याला 12 कोटीचे रस्ते झाले पाहून घ्या बाबा हे रस्ते हिंदी अरे नवीन पुसतगड जाणारा रस्ता ते पाहून घ्या उकंडे बिकंडे सगळं पाहून घ्या आता गड्ड्यात रस्ते आहे का रस्त्यात गड्डे हे समजायला ना आमच्या इकडं ते पाहून घ्या इकडं अरे बा हे बा गड्डा 12 कोटीचे रस्ते झालेले आहेत आमच्याकडे 12 कोटीचे रस्ते आहे नवीन पुसतमध्ये वार्ड मेंबर झोपीत आहेत आमदार तर झोपलेच कुठे गेली की हे 12 कोटीचे रस्ते आहेत म्हणते पुसतमधले 3 आमदार आहेत पुसतला 3 हे दाखवून इकडे राहिले पाहून घ्या इकडं काय विषय नाही इकडं चालू द्या आता नवीन पुसतकडे आलो आम्ही आमच्या वार्डात आता विषयच नाही हो तशी अमेरिकेचे रस्ते नाही त्याच्या नवीन पुसतचे रस्ते आहेत हे पा अमेरिका फेला आमच्या इकडले वार्ड मेंबर तर एवढे खतरनाक आहेत की रस्ते तसे त्या मार्बल मार्बलचे राहतात का मार्बल तसे बनवले पाहून घ्या पा हे पाहून घ्या इकडं समुद्र आता इकडं दाखवतो समुद्र पा समुद्र फक्त त्याच्यात पवायचंच काम आहे हे पाहून घ्या आता धरासा समोर गेलो काय विषय की काय विषयच नाही तुम्हाला अरबी समुद्र दिसते हे पाहून घ्या आता अरबी समुद्र दिसते तुम्हाला इकडे पाहून घ्या नवीन पुसतमध्ये रस्ते पा नवीन पुसतचे रस्ते आहे हे पा हे रामदास हे पा वार्डातले लोक आमच्या सगळ्या भारी हे पा पाहून घ्या रस्ते आणि हे प्लॉटिंग आहे बापीन वारतीन हे रस्ता पा एक नंबर पा कशी एक नंबर आणि हे रस्ता होय मेन आता हे चाललो आम्ही इकडं भारत भाऊ पाटील यांचं घर होतं जुनं तिकडं चाललो आणि या रस्त्यावरती तुम्हाला गड्डे दाखवतो अजून एक नंबर गड्डे दाखवतो कायच लोड घेऊ नका चला चला आता तुम्हाला दाखवतो आज सगळं नवीन पुसतचा परिसर 3-4 वार्ड मेंबर आमच्या वार्डाला इकडे इकडं हो इकडे घ्या जास्त गड्ड्याकडे घ्या सगळीकडे गड्डेच गड्डे दाखवतो आज तुम्हाला आता आम्ही इकडून इकडून आलो आता पापीनवरच्या शाळेकडं हे पाहून घ्या हे रस्ते का मस्त बनवले गतिरोधक गती हे गतिरोधक होय का गड्डे होय काही समजायला नाही अरे बा पाहून घ्या इकडले रस्ते सगळं दाखवतात तुम्हाला लोडच घेऊ नका आम्हाला काही काम नाही तुम्ही का जागी होत ना आम्ही टाइमपास म्हणूनच व्हिडिओ काढायलो लोकायला किती सांगून किती डोकं फोडून काय फायदा नाही फक्त एरी शोकेस म्हणून दाखवायलो व्हिडिओ लोक का जागी होत नाहीत आणि आमदार काय जागी होणार नाहीत त्यासाठी लोडच घेऊ नका आम्ही फक्त जरा टाइमपास म्हणून फिरायलो आणि व्हिडिओ काढायलो तुम्ही का जागी होणार ना हा लोक पुसतचे याला मतदान द्यायचं त्याला देतात त्याचा काही विषयच नाही आम्ही आलो चिंतामणी स्टडीकर ट्युशनकडे आलो आता गड्डे फार आता अजून इकडे आता इकडून असं जातो आम्ही आता हे पा आता इकडून आता घराकडे गड्डेच गड्डे दाखवतो आता 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 तर विषयच नाही हो 200 रुपये रोजानं माणसं लावले होते गड्डे खोदायला इकडं आमच्या इकडं नवीन रस्ते बनवले होते त्याच्यात 200 रुपये रोजानं माणसं लावले होते गड्डे खोदाय पाहून घ्या आले 4 जण आहेत हे पा 400 रुपये रोजानं माणसं लावले होते गड्डे खोदायला रस्त्याच्या मधात हे आम्ही हा जुना चिंतामणीचं मंदिर आहे का त्याच्या मागच्या साईडला ते पाहून घ्या 400 रुपये रोजानं लोक लावले होते गड्डे खोदाय हे पा एक नंबर आमदार पाहून घ्यायचं झाडं लावा आमदार लोक जे झाडं तरी होईल जर असं निसर्ग वाचल आपला याच्यात जर झाडं लावले तर एक नंबर होते सोयाबीन लावलं तर मी हिशोबानं येईल काय की सोयाबीन गहू 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 आपलं तांदूळ हे पाहून घ्या तांदूळ तांदूळ कापूस बी लावला तरी चालते गड्ड्यामध्ये कापूस तरी होईल जर असा घरी दिवे लावायसाठी
हे पाहून घ्या, आम्ही आता इकडं आहो. कोणचं वाडो आहे हे पा इकडं. चला हे पाहून घ्या, रस्ते एक नंबर आहेत. इकडं मार्बलचे रस्ते आहेत सगळे. वार्ड क्रमांक 14-15 म्हणजे मार्बलचे रस्ते आहेत. मार्बलचे आजे रस्त्यात पाहिलं ना हो, कोणत्या देशात नसेल असे नवीन पुसत रस्ते आहेत. काय विकास आहे वारे वा वार्डाचा आमच्या, काय सांगू तुम्हाला आता भाऊ. हे पाहून घ्या, आता बंगालचा उपसागर लागते. बंगालचा उपसागर जरा समोर जाऊ द्या, तुम्हाला दाखवतो. आता ते दिसत नाही हो. आता आम्ही हे आलो आमच्या इकडं मंगलमूर्ती नगरकडं चाललो. आता कुंभरखेड बायपासकडं आता इकडं तुम्हाला बंगालचा उपसागरच दाखवतो. आमच्याकडे विशेष नाही जो काय चेहरे दिसाल रस्त्यात हो. आय रस्ते बनवले वारे वा. हे पाहून घ्या, बंगालचा उपसागर. हे पाहून घ्या, बंगालचा उपसागर इकडं आहे. अरे वा, आमचं काहीच म्हणणं नाही. तुम्ही मतदान कोणाला करा, कोणाला करा, आम्हाला काहीच करायचं नाही. पण आमचं दाखवायचं कारण आहे बा, कसं आहे आम्हाला अधिकार आहे तेवढा बोलण्याचा, म्हणून आम्ही दाखवायलो. हे पाहून घ्या इकडं गड्डा, हे इकडं, हे इकडं पहा इकडं, हे गड्डेच गड्डे आहेत, काहीच विषय नाही. इकडं काय गड्डे आहेत खतरनाक. मी हिशोबाने तर आंघोळ घरी नाही करा, लोकांच्या घरी पाणी नाही दे ना. इकडं रस्त्यावर आंघोळ केली तर जरा चांगलं होईल, काहीच विषय नाही. हे मंगलमूर्ती नगरमध्ये आलो आम्ही इकडं. इकडले तर रस्ते तर काय बनत नाही, तर नुसते ते तर मातळी टाकतात आम्ही दुसऱ्या पाण्यात, विषयच नाही इकडं. काय करावं, रस्ता आत्ताच बनवला म्हणते, कसं काय बनवला काही समजा नाही यायचं. कोणचा इंजिनियर होता की पा गड्डा, हे पा गड्डा, या गड्ड्यात माणूस आंघोळ करते का. बाबा मित्रांनो धन्यवाद, लाईव्ह आल्याबद्दल, तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता उद्या अजून तुम्हाला नवीन पुस्तके बरेच ठिकाण दाखवतो, एक एक नंबरचे, तसे जगात कधीच नव्हते आणि कधी राहणार पण नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नवीन पुसद.